अंकलेश्वर भरणपूर राज्य महामार्गावर पपई वाहून नेणारे वाहन उलटल्याने 15 मजुरांचा मृत्यू झाला आहे तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात यावल तालुक्यातील केनगाव येथे मध्यरात्रीनंतर घडला आहे. या अपघातात 15 मजुरांचा जागीच मृत्यू झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. देशाचे राष्ट्रपती यांनी देखील अपघाताप्रती आपल्या संवेदना व्यक्त केल्या आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही शोक व्यक्त केला असून जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मयत कुटुंबियांचे सांत्वन अबोडा गावी जाऊन 2 लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा करून केला आहे. आमदार गिरीश चौधरी यांनी दुर्दैवी घटनेबाबत संवेदना व्यक्त केल्या आहेत. या घटनेबाबत संपूर्ण देशातून संवेदना व्यक्त करण्यात येत आहेत. घटना ही झालेली आहे, हृदय हिलावून टाकणारी घटना आहे आणि पैशाने या सगळ्या गोष्टीचं जी क्षती झाली ती भरून निघणार नाही याची पूर्ण जाणीव आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या दुःखामध्ये आम्ही सगळे सहभागी होण्यासाठी म्हणून आलो आहे. भगवान बुद्धाकडे चरणी प्रार्थना करतो की त्यांच्या आत्म्याला चिरशांती मिळावी आणि ज्ञानाची जी ज्ञानदिशा आहे ती मिळावी अशी प्रार्थना मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या वतीने करतो. आणि माझं कर्तव्य म्हणून जे काम करणं आवश्यक होतं तेही सांगणं आवश्यक आहे की ही सगळी मंडळी जी ज्यांचं मृत निधन झालेलं आहे यांच्या परिवारजनांना काही ना काहीतरी मदत मिळणं आवश्यक आहे आणि म्हणून मुख्यमंत्री निधीच्या माध्यमातून या सगळ्यांची काही मदत असते त्याचा प्रस्ताव दाखल करणं आवश्यक असतं. तातडीने आपल्या भागातल्या अधिकाऱ्यांनी त्यासंबंधी कार्यवाही केली आणि तो प्रस्ताव मुख्यमंत्री कार्यालयामध्ये दाखल केला. आपल्याला अभिमानाची गोष्ट हीच आहे की आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री ही दुःखद बातमी कळल्यानंतर या ठिकाणी तातडीने आले आपल्या दुःखात सहभागी होण्यासाठी केवळ सांत्वन कर मी शब्दांनी सांत्वन नाही तर कृतीने सांत्वन करण्यासाठी या ठिकाणी आले. त्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आणि आदरणीय मुख्यमंत्र्यांनी त्यांना आदेश निर्देश दिले आहेत की याची जी मदत करायची त्यासंबंधी घोषणा त्यांनी करावी. संतोष कोसोदे, स्टार महाराष्ट्र न्यूज, रावेर.